कपाशी उत्पादक शेतकऱ्याने जर याही वर्षी फरदळीचा कापूस घेतला तर येणाऱ्या वर्षात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा बोंड अळीच्या संकटाला सामोरे जावे लागेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदळीचा कापूस घेऊ नये असे आवाहन सुधारित कापूस यंत्रणा BCI कॉटन कनेक्ट विकास गंगा समाजसेवी संस्थेच्या वतीने शेतकरी मेळाव्यानिमित्त चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केले। सोबतच कपाशी पिकावर लागवड ते काढणी वेचणी साठवण या विषयावर शेतकऱ्यांना विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले। सोबतच फवारणी करताना शेतकऱ्यांनी व फवारणी करणाऱ्या मजुरांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, फवारणी झाल्यावर रिकाम्या औषधांच्या डब्याची विल्हेवाट कशी लावावी, बालमजुरी सोबतच सेंद्रिय शेती याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते। अनिरुद्ध उगले, झुमो न्यूज, अमरावती।